नमस्कार. कुल्फी पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल ना तुमच्या. तर मी आज तुम्हाला अगदी घरगुती साहित्यामध्ये शाही तुकडा आणि त्याच रेसिपीमध्ये कुल्फी आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते. शाही तुकडा म्हटलं की आपण ब्रेड घेत असतो, तर ब्रेडचे एजेस कापायचे आहेत आणि तुम्हाला हवे तसे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. म्हणजे मी इथे ट्रायंगल कापले आले आहेत, तर तुम्ही त्याचं स्क्वेअरमध्ये पण ब्रेड कापू शकता. पॅनमध्ये एक अर्धा चमचा तूप घालायचं आहे, ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि हे ब्रेड त्याच्यामध्ये आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. टोस्ट करायचे नाही आहेत, फक्त रोस्ट करायचे आहेत आपल्याला. बऱ्याच ठिकाणी शाही तुकड्यामध्ये ब्रेड हे डायरेक्ट डीप फ्राय करून काढतात, पण त्याच्यामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर केला जातो. तर मला तसं फारसं आवडत नाही. कमीत कमी तुपामध्ये आपण ह्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचं आहे, वरनं थोडं थोडं तूप तुम्ही सोडायचं आहे. एका बाजूला आता आपण करणार आहोत त्याची रबडी. रबडी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. मला खात्री आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय कराल. तर मी योगिता स्वागत करते तुमचं योगिताज हॅपी वर्ल्डमध्ये. इथे आपण अगदी साध्या सोप्या रेसिपी शिकत असतो. तर माझे ब्रेड हे मस्तपैकी रोस्ट करून झालेले आहे, त्याला मी एका दुसऱ्या पॅनमध्ये शिफ्ट करते आणि ह्याच पॅनमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा लिटर दुधाची पिशवी मी इथे फोडून टाकते आहे. त्यातलं मी अर्धी वाटी फक्त दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये एक छोटी वाटी आहे, ही मोठी वाटी नाही आहे. अंदाजे 8 ते 9 चमचे अशी त्यात साखर मी घातलेली आहे आणि ते दूध मी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता इथे सुरू होती आपला मॅजिक ट्रिक. तर आपण जे काही ब्रेडचे एजेस काढलेले होते ते एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 7 ते 8 वेलची घालायची आहे. 2 चमचे इथे मिल्क पावडर घालायची आहे. त्यानंतर शाही तुकडा आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये काजू बदामही येणारच, तर 7-8 काजू बदाम घालायचे आहेत आणि एका वेळची दुधाची मी साय ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि थोडं रंग छान येण्यासाठी मी इथे पिवळा फूड कलर यूज करते आहे. ऑरेंज पिवळाचा फूड कलर असतो, तो मी इथे यूज करते आहे. जे मी अर्धी वाटी दूध काढून ठेवलेलं होतं ते मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि ह्या मॅजिक टिपमुळे तुमची रबडी अतिशय फास्ट होणार आहे. तर हे सगळं मिक्सरमधनं ब्लेंड करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता की ते सुरेख त्याचा रंग आलेला आहे. आता आपलं दूधही इकडे वरती उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करायचं आहे मस्तपैकी. आणि ह्याच्यामुळे ही रबडी अगदी फास्ट होते. सगळं व्यवस्थित केलेलं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनटं हे दूध उकळत ठेवायचं आहे, नंतर ते रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे. रूम टेम्परेचरला आल्यानंतर हे आपल्याला थोडंसं फ्रीज करावं लागणार आहे. तर एक अर्ध्या तासासाठी हे दूध वॉर्म जेव्हा होतं त्यावेळेस तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि छान ते दूध अर्ध्या तासासाठी गार करून घ्यायचं आहे. तर आता इकडे एका छोट्याशा कपमध्ये मी 1 चमचा फक्त साखर घालून ते विरघळून घेतलेली आहे. ब्रेडचे जे आपण रोस्ट केलेले तुकडे होते ते मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यावर हे दूध घालती आहे जेणेकरून ब्रेड हा अगदी अगोड लागणार नाही. वरनं आपण केलेली मस्त अशी झालेली चिल्ड रबडी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. इन शॉर्ट त्याला आपण आंघोळ घालणार आहोत रबडीनी मस्तपैकी. असेच 2 लेअर करायचे आहेत, वरनं पुन्हा एकदा लेअर करायचा आहे ब्रेडचा. आणि नंतर आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण त्याला गार्निश करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्स घाला, मी ड्रायफ्रूट्स घालते, काही ट्रुटीफ्रुटीचे दाणे घालते आणि काही माझ्याकडे रोज पेटल्स होते ड्राय, त्या मी इथे ॲड करणार आहे. नंतर हे 2 तासासाठी छानपैकी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजरमध्ये नाही, माफ करा, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. नंतर तुम्ही याला सर्व्ह करा, एन्जॉय करा. अतिशय साध्या सोप्या सामग्रीमध्ये आपली ही खूप छान डेझर्टचा आयटम तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर त्याही द्या नक्की. तर आता हा बाउल जाणार आहे फ्रीजमध्ये. तर मी सांगितल्याप्रमाणे मी वरती छानपैकी काही ट्रुटीफ्रुटी घालती आहे ज्याने हे कलरफुल दिसेल आणि दिसायलाही छान दिसेल. आपण म्हणतो ना कुठलाही खाद्यपदार्थ आपण पहिले डोळ्यांनी खातो, मग ते दिसायलाही छान दिसलं पाहिजे. आणि शाही आहे म्हटलं की मग त्याच्यात ड्रायफ्रूट्स आलेच थोडेफार.
इथे मी काही रोज पेटल्स घालती आहे, वाळलेल्या म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या मी घालती आणि आता हे जाणार आहे फ्रीजमध्ये. छान, अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आता उरलेल्या रबडीची आपण करणार आहोत कुल्फी. हो, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळात खूप छान अशी कुल्फी तयार होते. त्याच्यामध्ये अंदाजे 6 ते 7 कुल्फी माझे बनणार आहेत. तर माझ्याकडे काही कुल्फीचे मोल्ड्स आहेत, त्याच्यामध्ये मी हे बॅटर टाकून घेतली आहे आणि याला ओव्हरनाईट मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तुमच्याकडे असे कुल्फीचे काही मोल्ड्स नसतील तर नॉर्मल आपले पेपर कप्स येतात किंवा जे काही तुमच्याकडे कुल्फीच्या आकाराचं जे असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे बॅटर घालायचं, वरनं एक फॉईलचा तुकडा लावायचा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये कुल्फीची स्टिक घालायची आणि हे छानपैकी ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तास तुम्ही हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही बघाल की इतकी आपली लज्जतदार अशी कुल्फी तयार होते आणि उन्हाळ्यात कुल्फी आणि आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी झाली ती. खूप सुरेख, मस्त. तर आता हा व्हिडिओ मी नेक्स्ट मॉर्निंग शूट केलेला आहे. तर आता मी तुम्हाला कुल्फी डिमोल्ड करून दाखवते. त्यासाठी हातानेच आपण त्याला थोडंसं रब करायचं आहे जेणेकरून तिथे हीट क्रिएट होते आणि किंवा एखाद्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते काही सेकंदांसाठी तो मोल्ड ठेवायचा आहे आणि ती कुल्फी डिमोल्ड लगेच होते, खूप इझिली होते. तुम्ही नक्की करा, ट्राय करून बघा, मला सांगा. माझे व्हिडिओज पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटत राहणार आहोत छानपैकी योगिताज हॅपी वर्ल्डमध्ये. वाह, काय मस्त कुल्फी झालेली आहे, नक्की ट्राय करून पहा. वा वा, आता राहत नाही आहे, खरं सकाळची वेळ आहे. आत्ता तर मी खाणार नाही आहे पण मी दुपारी नक्की ही कुल्फी ट्राय करणार, तुम्हीही करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.